आमचं नाव घेतलं तर चांगलं बोला, दुसऱ्यांचं नाव घेतलं तर इंजेक्शन द्या, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. माणूस हा डॉक्टरांकडेच बोलतो, त्यामुळे त्यांना बोलता बोलता विचारा काय चाललंय. आमचं नाव घेतलं नाव तर चांगली वागणूक द्या, दुसऱ्यांचं नाव घेतलं तर इंजेक्शन टोचा, असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय. दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर जोरदार पलटवार केलाय. बरं झालं अजित पवार विष द्या बोलले नाही, तसा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लगावलाय. येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता पेशंट जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो, कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नाही होत. त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय काय मरत त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या, कारण त्याला दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन कॉस आहे. सॉरी नशीब सांगितलं नाही, मी विष आणून देतो, विषाचं इंजेक्शन द्या. त्या लेवलला राजकारण करतात ते. आता जो माणूस मुकतन आरोपी सोडवतो, जो अख्ख्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गँगस्टर्सचे फोन आणतोय, आता फोन कसे येतात, ह्यांनी सांगितलं.